आपण अमाईनच्या केमिकल रिएक्शन्स फॉर्म राहिलेलं आहोत. तर अमाईनच्या केमिकल रिएक्शन्समध्ये आपण काल ॲसिटिलेशन्स, म्हणजे याच्या आधी ॲसिटिलेशन्स ऑफ अमाईन समजून घेतलं होतं, बरोबर आहे. आज आता आपण नायट्रस ॲसिड टेस्ट ऑफ अमाईन्स ही पाहणार आहोत, म्हणजेच नायट्रस ॲसिड सोबत जी रिएक्शन्स आहे ती समजून घेणार आहोत. तर म्हणून आता नेक्स्ट रिएक्शन्स आहे आपली नायट्रस ॲसिड टेस्ट, व्यवस्थित समजून घ्यात आहे. नायट्रस ॲसिड आपण कशाला म्हणत असतो माहिती आहे का? HNO2 आपण नायट्रस ॲसिड म्हणतो. जसं HNO3 असेल तर त्याला आपण नायट्रिक ॲसिड म्हणत असतो. काय म्हणत असतो? नायट्रिक ॲसिड असं म्हणत असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि HNO2 जर असेल तर याला आपण काय म्हणत असतो? नायट्रस ॲसिड. या दोघांमध्ये फरक आहे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +5 आणि याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. हा जो नायट्रस ॲसिड आहे याला आपण ऍक्च्युली असं लिहिणार आहोत HO(N)O असं लिहिणार आहोत हा नायट्रस ॲसिड. ऍक्च्युली नायट्रस ॲसिड हा अनस्टेबल असतो. काय असतो? अनस्टेबल असतो. आणि म्हणून आपण तो रेडिली ॲट द टाइम ऑफ रिएक्शन्स वी कॅन प्रिपेअर्ड, आपण त्याला तयार करत असतो. तर हे जे नायट्रस ॲसिड असते हे कोणापासून तयार केलं जात असते माहिती आहे का? सोडियम नायट्राइट आणि SCL यांची रिएक्शन्स केल्या जात असते. आणि यांच्यापासून काय तयार होते? नायट्रस ॲसिड तयार होते. HNO2 + NaCl असं आपण नायट्रस ॲसिड तयार करत असतो. आता हा जो नायट्रस ॲसिड आहे हा आपण कशासाठी वापरत असतो माहिती आहे का? टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाईन्स. म्हणून आपण हे डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरले जात असते. कशाचं? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन्स. प्रायमरी अमाईन्स, त्यानंतर सेकंडरी अमाईन्स आणि टर्शरी अमाईन्स, या तिन्ही अमाईन्सला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण यांचा वापर करत असतो. तर आता नेमकं ह्या रिएक्शन्स कसा करतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन्स आपण डिस्टिंग्विश कसं करतो ते आता समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपण नायट्रस ॲसिडची प्रायमरी अमाईन सोबत रिएक्शन्स करू. तर सर्वांना माहिती आहे की प्रायमरी अमाईन्समध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात. त्याच्यामुळे मी जर एक प्रायमरी अमाईन्स घेतला आणि या प्रायमरी अमाईन्सची कोणासोबत रिएक्शन्स केली? नायट्रस ॲसिड. तर आपण ॲक्च्युली सोडियम नायट्राइट आणि SCL सोबत रिएक्शन्स करणार आहोत. आता आपण SCL घेत असताना, इथे मी टॉईस SCL घेतो, बघा लक्ष द्या, रिएक्शन्स करत असताना. आणि ही जी रिएक्शन्स आहे एकदम कोल्ड कंडिशन्समध्ये केल्या जात असते. कोल्ड कंडिशन्समध्ये 0 to 5 degree Celsius टेम्परेचरलाच केल्या जात असते. महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यात किती रिप्लेसेबल हायड्रोजन आहे? 2 रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. हे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन्स, हे ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन्स निघून जाईल प्रायमरी अमाईन्समध्ये. एक NA पॉझिटिव्ह आणि एक CL निघून जाईल. आता राहिलं काय? एक R, इथे एक N राहिलेलं आहे आणि इथे एक N राहिलेलं आहे. तर म्हणून N2 आणि CL निगेटिव्ह. अल्किल डायझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होतो. प्लस साईड प्रोडक्ट काय निघणार आहे? हे 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन, म्हणजे टॉईस H2O रिमूव्ह होऊन जाईल. प्लस काय निघून जाणार आहे? एक NaCl. तर अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये प्रायमरी अमाईन्समध्ये अल्किल डायझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होतो. काय तयार होतो? अल्किल डायझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होतो. आणि हा अनस्टेबल असतो. हा अनस्टेबल असल्यामुळे रेडिली वॉटरमध्ये डिकम्पोज होतो. हा जो अल्किल डायझोनियम क्लोराईड नावाचा जो सॉल्ट आहे हा वॉटरमध्ये रेडिली काय होतो? डिकम्पोज होत असतो. डिकम्पोज होतो किती टेम्परेचरला? 0 to 5 degree Celsius टेम्परेचरला. हा जो OH आहे आता याच्यातनी, तो OH कसा राहणार आहे? निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह. आणि जसे ही 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याच्याकडे येतील, R पॉझिटिव्ह होऊन जाईल, ROH म्हणजे अल्कोहोल तयार होऊन जाईल, एक SCL निघून जाईल आणि N2 गॅस लिबरेट होईल. म्हणजे एक अल्कोहोल तयार होईल प्लस N2 गॅस लिबरेट होईल प्लस SCL बाय प्रोडक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे अल्कोहोल तयार होत असते प्रायमरी अमाईन्सपासून.
बिकॉज ऑफ टू रिप्लेसेबल हायड्रोजन्स, याला असे दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असल्यामुळं अशी रिएक्शन्स होत असते. फॉर एक्झाम्पल, जर आता आपण एक एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये तर आपल्या लक्षात येऊन जाईल. जसं आपण एक इथिल अमाइन्स घेऊ, प्रायमरी अमाइन्स मध्ये कोणता अमाइन्स घेऊ, इथिल अमाइन्स घेऊ. तर इथिल अमाइनची रिएक्शन्स करू, तर इथिल अमाइनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, C2H5NH2. इथिल अमाइनची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, सोडियम नायट्राइट प्लस डायल्यूट SCl याच्यासोबत जर रिएक्शन केली इन कोल्ड कंडिशन्स मध्ये, म्हणजे 273 to 278 केल्विन टेम्परेचर, म्हणजे 0 to 5 degree, काय होणार आहे, नॅचरली मी ट्वाईस SCl घेणार इथे, कारण इथे 4 रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहेत, तर हे दोन वॉटर मॉलिक्युल निघून जाईल, आहे ना, एक NaCl निघून जाईल, आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये इथिल डायझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होईल, प्लस ट्वाईस H2O प्लस एक NaCl मॉलिक्युल निघून जाईल. आता सेकंड स्टेपमध्ये काय होईल, की हा जो तुमचा इथिल डायझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट आहे, इथिल डायझोनियम क्लोराईड सॉल्ट, हा अनस्टेबल असतो, रेडिली वॉटरमध्ये काय होईल, डिकम्पोज होईल कोल्ड कंडिशन्समध्ये, आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे, एक इथिल अल्कोहोल भेटल प्लस N2 गॅस लिबरेट होईल प्लस SCl, अशा प्रकारे ही रिएक्शन्स होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर प्रायमरी अमाइन्समध्ये नॅचरली 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात डायरेक्टली अटॅच टू द नायट्रोजन्स. या नायट्रोजन्सला 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असल्यामुळं त्याचं फायनल आन्सर काय येते, अल्कोहोल येते विथ लिबरेशन ऑफ N2 गॅस, काय N2 गॅस लिबरेट होत असते. त्याच्यामुळे आपण डायरेक्टही रिएक्शन्स लिहू शकतो. जसं आपण आपल्याला जर म्हटलं गेलं की इथिल अमाइनची रिएक्शन्स, इथिल अमाइनचं जर रिएक्शन्स आपण नायट्रस ऍसिड सोबत करा म्हटलं तर HNO2 सोबत कोणाच्या प्रेझेन्समध्ये करत असतो आपण रिएक्शन्स, NaNO2 प्लस डायल्यूट SClच्या प्रेझेन्समध्ये, कारण हेच देते सोडियम नायट्राइट आणि SCl नायट्रस ऍसिड तयार करत असते. अशी जर आपण इथिल अमाइन्स किंवा अमायनो इथेनची रिएक्शन्स नायट्रस ऍसिड सोबत जर केली, याला आपण नायट्रस ऍसिड म्हणतो, यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा कन्वर्ट होतो कशामध्ये, इथिल अल्कोहोल, भलेही तो दोन स्टेपमध्ये होतो आपण दाखवलेला आहे, प्लस काय होणार आहे, N2 गॅस लिबरेट होते प्लस H2O निघून जाते, अशा प्रकारे हे रिएक्शन्स आपण करत असतो. तर अशा प्रकारे इथिल अल्कोहोल तयार होईल इथिल अमाइन्स पासून. तर हे एक नायट्रस ऍसिडमध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन असल्यामुळे होते. हे जर आपण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन्स केली, काय केली, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन सोबत जर रिएक्शन्स केली, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स कशा, कोणतं एक्झाम्पल आहे ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं, ॲनिलिन. ॲनिलिनलाच आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स म्हणत असतो. बघा आता ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स म्हटलं तर बेन्झिन रिंग सर्वांना माहिती आहे, या बेन्झिन रिंगवर जर काय असेल, NH2 असे अटॅच असेल तर याला आपण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स म्हणतो. यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, सोडियम नायट्राइट प्लस SCl सोबत केली कोल्ड कंडिशन्समध्ये, म्हणजे 0 to 5 degree सेल्सिअस टेम्परेचरला, तर नॅचरली हे दोन रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे, इथे आपल्याला ट्वाईस करावं लागेल, 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजनले घेऊन जाईल, एक याने कोणाला घेऊन जाईल, Cl ला घेऊन जाईल, आणि आपल्याला काय भेटल, असा बेन्झिन डाय अझोनियम क्लोराईड सॉल्ट तयार होते. तर हे जे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आहे, बेन्झिन डाय अझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होत असतो आणि हा स्टेबल आहे, लक्षात ठेवायचं आहे. जसं ॲलिफॅटिकमध्ये अल्किल डायझोनियम क्लोराईड हा अनस्टेबल आहे, तो रेडिली डिकम्पोज होतो. नेक्स्ट एक NaCl भेटल आणि ट्वाईस H2O. फायनली जर याचा आपण हायड्रोलिसिस केलं तर फिनॉल भेटू शकते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तसं आपण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनची रिएक्शन्स करत असतो. तर हे तर झालं प्रायमरी अमाइन्स विषयी. आता आपण सेकंडरी अमाइन जर घेतला असता आणि नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन्स केली, काय केलं, सेकंडरी अमाइनची नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन्स करू. तर आता सर्वांना माहिती आहे सेकंडरी अमाइन्समध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतो. किती रिप्लेसेबल हायड्रोजन असतो, एक रिप्लेसेबल हायड्रोजन असतो सेकंडरी अमाइन्समध्ये. त्याच्यामुळं हा थोडी डिफरंटली रिएक्शन्स करेल, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता आपण सेकंडरी अमाइन्स घेऊ. तर सेकंडरी अमाइन्समध्ये आपण R2NH असा एक सेकंडरी अमाइन्स घेतला आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली, नायट्रस ऍसिड सोबत, N डबल बॉन्ड O. ऍक्च्युली नायट्रस ऍसिड कोण देते तुम्हाला माहिती आहे,
सोडियम नायट्राइट प्लस डायल्यूट SCL याच्यापासूनच नायट्रस ॲसिड आपण तयार करत असतो. तर नॅचरली हा इलेक्ट्रोफाईल आहे नायट्रोसोनियम आयन आणि हा न्यूक्लिओफाईल आहे. इथेही एच पॉझिटिव्ह राहील आणि नायट्रोजन निगेटिव्ह राहील. नायट्रोजन निगेटिव्ह आणि एच पॉझिटिव्ह, हा नायट्रोसोनियम ग्रुप इथे चालला जाईल आणि H2O निघून जाईल. असं आपल्याला काय तयार होणार आहे, एक N नायट्रोसो डायअल्किल अमाईन तयार होईल. काय नाव आहे याचं, N नायट्रोसो डायअल्किल अमाईन नावाचा कंपाऊंड तयार होईल, विच इज येलो ऑइली कलर कंपाऊंड असतो. हा कसा असतो, येलो ऑइली कंपाऊंड असतो, ऑइली कंपाऊंड असतो आणि विच इज इन्सोल्युबल इन वॉटर. जे वॉटरमध्ये कसे असतो, इन्सोल्युबल असतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. प्लस साईड प्रॉडक्ट काय निघाल, एक H आणि एक OH निघून जाईल, म्हणजे H2O निघून जाईल. अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल आता आपण जर सेकंडरी अमाईनचं एक एक्झाम्पल घेतलं, जसं डायथिल अमाईन घेतला आपण, काय घेतला असा, डायथिल अमाईन. एकच रिप्लेसेबल हायड्रोजन एटम असेल नायट्रोजन असला, हा डायथिल अमाईन घेतला. काय नाव आहे याचं, डायथिल अमाईन. आणि या डायथिल अमाईन्स या सेकंडरी अमाईनची रिएक्शन आपण नायट्रस ऍसिड सोबत केली, तर नायट्रस ऍसिडला आपण सेकंडरीमध्ये याच्यातनी असा प्रकारे लिहिणार आहोत. याची रिएक्शन केल्यानंतर हा नायट्रोसोनियम ग्रुप आहे हा OH निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह असेल, नायट्रोजन निगेटिव्ह असेल नॉक्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार. बरोबर आहे, अशा प्रकारे तुमच्या लक्षात येऊन राहिलं मी काय सांगून राहिलो होते. बरोबर आहे, बघा आता ही जेव्हा रिएक्शन्स करू आपण, तर या रिएक्शन्स मध्ये नॅचरली आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत, NaNO2 प्लस डायल्यूट SClच्या प्रेझेन्स मध्ये कोल्ड कंडिशन मध्ये. हे महत्वाचं आहे, 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किंवा 273 केल्विन टू 278 केल्विन या टेम्परेचरला, दोघांचं मीनिंग सेमच आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ते एकच रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असल्यामुळं नॅचरली हा वॉटर निघून जाईल आणि हा नायट्रोसो ग्रुप इथं तयार होऊन जाईल. येलो ऑइली कंपाऊंड तयार होईल, कोणता, येलो नायट्रोसो डायल्किल अमाइन्स कंपाऊंड तयार होईल. तर अशा प्रकारे हा जो इथिल ग्रुप आहे ऍज इट इज राहील नायट्रोजन्सला, दुसरा इथिल ग्रुप ऍज इट इज राहील, फक्त जो एक रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे तिथे कोणता ग्रुप येईल, हा नायट्रोसो. म्हणून याचं नाव आहे N, N ला कोणता ग्रुप आहे, आता नायट्रोसो ग्रुप आहे, N नायट्रोसो आहे की नाही. डाय इथिल, दोन इथिल असल्यामुळे डाय इथिल अमाईन नावाचा कंपाऊंड तयार होईल, विच इज येलो ऑइली कलर्ड कंपाऊंड असतो. हा पिवळ्या कलरचा कंपाऊंड असतो, येलो ऑइली कंपाऊंड असणार आहे आणि विच इज इन्सोल्युबल इन वॉटर. प्लस साईड प्रॉडक्ट काय तयार होईल तुमचा, H2O. तर अशा प्रकारे हे रिएक्शन्स होईल. तुम्ही असा ॲरोमॅटिक अमाईन्स सुद्धा घेतला तरी ही रिएक्शन सेम होणार आहे. बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल ॲरोमॅटिक अमाईन्समध्ये आपण एक मिथिल फिनिल अमाईन्स घेऊ, हे झालं तुमचं ॲनिलिन, यांना एक मिथिल आहे एक नायट्रोजन्स, त्याचं नाव काय येणार आहे, N मिथिल ॲनिलिन असं म्हणणार आहोत आपण याला. N मिथिल ॲनिलिनची रिएक्शन जर आपण नायट्रस ॲसिड सोबत केली, कोणासोबत, नायट्रस ॲसिड HNO2 आपण लिहिताना असा लिहायचा तो, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये हा नायट्रस ऍसिड तयार होतो, NaNO2 प्लस SClच्या प्रेझेन्स मध्ये. 0 to 5 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन होते कोल्ड कंडिशन मध्ये. सर्वांना माहिती आहे की रिएक्शन करत असताना हा जो ग्रुप आहे नायट्रोसो ग्रुप तो हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह. इथे एक रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे एच पॉझिटिव्ह नायट्रोजन निगेटिव्ह, हा नायट्रोसो ग्रुप इथे जाईल, H2O निघून जाईल आणि आपल्याला फायनली एक आन्सर तयार होऊन जाईल. हा जो तुमचा फिनिल रिंग आहे ऍज इट इज राहील, नायट्रोजन ऍज इट इज राहील, मिथिल ऍज इट इज राहील, फक्त इथं जो एक रिप्लेसेबल हायड्रोजन होता तो काय, त्याला काय अटॅच होईल, नायट्रोसो ग्रुप अटॅच होईल प्लस H2O. तर आपल्याला असा कोणता कंपाऊंड तयार होणार आहे, आता हे N नायट्रोसो, N ला नायट्रोसो ग्रुप अटॅच आहे. बरोबर आहे, N नायट्रोसो N मिथिल ॲनिलिन नावाचा कंपाऊंड तयार होईल. तर हा सुद्धा कंपाऊंड कोणताही सेकंडरी अमाईन जर असेल तर तो काय तयार करतो, येलो ऑइली इन्सोल्युबल कंपाऊंड तयार करत असतो, वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड आहे की नाही. तर हे टेस्टच आहे की तुमच्या ज्या टेस्ट ट्यूबमध्ये येलो कलरचा ऑइली कंपाऊंड तयार होईल, समजून घ्यायचं की त्या टेस्ट ट्यूबमध्ये कोणता आहे, सेकंडरी अमाईन्स. फायनली आता आपण टर्शरी अमाईन्सवर येऊ. महत्वाचं आहे
की टर्शरी अमाइन सोबत जर नायट्रस ऍसिडची रिएक्शन्स केली तर टर्शरी अमाइन्स म्हणजे काय असते, आर थ्री एन, एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स नाही याच्यासोबत. तर जर आता आपण ॲलिफॅटिक टर्शरी अमाइन्स घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲलिफॅटिक टर्शरी अमाइन्स जर घेतला आणि यांची रिएक्शन जर कोणासोबत केली, नायट्रस ऍसिड सोबत, तर आपण नो रिएक्शन्स म्हणतो. पण बेसिकली तुमचा हा जो टर्शरी अमाइन्स आहे याच्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा तुमचा नायट्रस ऍसिड आहे. ऍसिड आणि बेसची रिएक्शन्स केल्यानंतर नॅचरली काय तयार होणार आहे, सॉल्ट तयार होईल. काय तयार होईल, सॉल्ट. हा याच्यासोबत कॉर्डिनेशन बॉन्ड तयार करेल, म्हणजेच आर थ्री एन एच पॉझिटिव्ह एनओ टू निगेटिव्ह असा एक सॉल्ट तयार होईल. ट्रायल्किल नायट्राइटवाला सॉल्ट तयार होईल अमोनियम आयनचा. बट देर इज नो चेंज. इथे तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक काही चेंज झालेला दिसणार नाही, आहे की नाही. अँड दॅट्स वाय वी कॅन सेड दॅट नो रिएक्शन इज ऑकर. आपण काय म्हणणार आहोत की ते रिएक्शन्स नाही होणार आहे, है की नाही. अशा प्रकारे तर आपण या तिन्ही अमाइन्स मध्ये काय फरक केला की जसं एका टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण एक प्रायमरी अमाइन्स घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, एका टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण प्रायमरी अमाइन्स घेतला असता आणि त्याच्यात जर नायट्रस ऍसिड ऍड केला असता तर तुम्हाला एन टू गॅस लिबरेट होताना दिसला असता आणि अल्कोहोल तयार झाला असता. तुम्ही हेच जर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं, सेकंडरी अमाइन्स घेतला आर टू एन एच आणि याच्यात नायट्रस ऍसिड टाकला तर तुम्हाला येलो ऑइली कलर कंपाऊंड तयार झालेला दिसतो. येलो ऑइली इन्सोल्युबल इन वॉटर असा कंपाऊंड झालेला दिसतो, है की नाही. आणि तेच जर तुम्ही टर्शरी अमाइन्स घेतले आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये टर्शरी अमाइनच्या नायट्रस ऍसिड टाकला तर देर इज नो चेंज. तुम्हाला कोणताच चेंज झालेला दिसणार नाही बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम टू द नायट्रोजन इन टर्शरी अमाइन्स. पण जर तुम्ही हेच ॲरोमॅटिक टर्शरी अमाइन्स घेतला असता, कोणता घेतला असता, ॲरोमॅटिक टर्शरी अमाइन्स घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. आपल्या बुक्समध्ये एवढ्या रिएक्शन्सचं डिटेल्स एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे बोर्डच्या, बघा लक्षात ठेवायचं. टर्शरी ॲरोमॅटिक टर्शरी अमाइन्स जर घेतला आपण, जसं मी एनियन डायमिथिल एनिलिन घेतो, एक एनियन डायमिथिल एनिलिन, एनिलिन म्हणजे बेन्झिनला नायट्रोजन्स, हा जर घेतला आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली आपण, नायट्रस ऍसिड सोबत जर केली ॲरोमॅटिकची, तर ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होते. कोणती? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होते. तेही कोणत्या पोझिशन्सला? पॅरा पोझिशन्सला. हा जो पॅरा पोझिशनचा हायड्रोजन्स आहे आणि हा ओ एच चालला जातो आणि इथे एक इलेक्ट्रोफाइल्स येतो, इथून एच पॉझिटिव्ह निघून जात असतो. कोणाच्या सोबत? याने एनओ टू प्लस डायल्यूट एस सी एलच्या सोबत रिएक्शन्स केली तर इन कोल्ड कंडिशन 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. त्याच्यामुळे आपल्याला काय तयार होईल, असं एनियन डायमिथिल तर राहणारच आहे, है की नाही. तर हे नायट्रोसो ग्रुप कुठं अटॅच झाला आता आपला? पॅरा पोझिशन्सला, याला आपण नायट्रोसो ग्रुप म्हणतो, प्लस एच टू ओ. म्हणून पॅरा नायट्रोसो एनियन डायमिथिल काय होईल, एनियन डायमिथिल एनिलिन नावाचा कंपाऊंड तयार होईल, एनिलिन. अशा प्रकारे क्लिअर आहे. तर हे झालं तुमच्या ॲरोमॅटिक अमाइन्स विषयी रिएक्शन्स. तुम्हाला हे क्वेश्चन्स कसा विचारते परीक्षेत तेही समजला पाहिजे, बघा लक्षात ठेवायचं आहे. आपण जेव्हा परीक्षेसाठी प्रिपरेशन्स करू तर तुम्हाला काय विचारलं जात असतं की हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन इथिल अमाइन्स, तुम्ही इथिल अमाइन्स, त्यानंतर डायथिल अमाइन अँड ट्रायथिल अमाइन्सचं कोणासोबत रिएक्शन्स करून डिस्टिंग्विश करा म्हणते, नायट्रस ऍसिड टेस्ट. कोणती टेस्ट? नायट्रस ऍसिड टेस्टचा वापर करून यू कॅन डिस्टिंग्विश. काय करा म्हणते तुम्ही? डिस्टिंग्विश करा म्हणते बिटवीन इथिल अमाइन, डायथिल अमाइन अँड ट्रायथिल अमाइन्स बाय युझिंग नायट्रस ऍसिड टेस्ट. तर सिम्पल, पहिल्यांदा इथिल अमाइन्स घेसाल तुम्ही, व्यवस्थित ॲन्सर लिहायचं असते आपल्याला. आपण जर इथिल अमाइनची रिएक्शन्स केली तर आपल्याला माहिती आहे इथिल अमाइन्समध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे, कोणाला? नायट्रोजन्सला, है ना. आणि त्याच्यामुळे जर याची नायट्रस ऍसिड सोबत जर आपण टेस्ट केली एच एन ओ टू सोबत, एन ए एन ओ टूच्या प्रेझेन्समध्ये, एन ओ एन ओ टू प्लस डायल्यूट एस सी एल सोबत, 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, कंडिशन अतिशय महत्वाची आहे. काय होणार आहे? 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असल्यामुळे इथे काय तयार होईल? ओ एच तयार होईल.
म्हणजे इथिल अल्कोहोल तयार होऊन जाईल, प्लस एक एन टू गॅस लिबरेट होईल आणि प्लस H2O. तर अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळे टू रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असल्यामुळे काय तयार होणार आहे, इथिल अल्कोहोल तयार होईल. याच्यापासून काय तयार होणार आहे, इथिल अल्कोहोल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. सिमिलरली आता तुम्ही इथे लिहायचं आहे बिकॉज ऑफ टू रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. इथे काय असतात, टू रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात, रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम. असं हे दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला अटॅच असल्यामुळे होते. त्यानंतर आता तुम्ही डायथिल अमाइन्स वाली लिहायची आहे. काय घ्यायची आहे, डायथिल अमाइनची रिएक्शन आपण करणार आहोत नायट्रस ऍसिड टेस्ट मध्ये. तर डायथिल अमाइन्स जर आपण घेतला तर फॉर एक्झाम्पल C2H5 / 2 NH आणि यांची रिएक्शन जर आपण नायट्रस ऍसिड सोबत केली तर नॅचरली तुम्हाला माहिती आहे की ही रिएक्शन होत असताना एकच रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे, त्याच्यामुळे हे नायट्रोसो ग्रुप इथे जाऊन अटॅच होणार आहे या नायट्रोजन निगेटिव्हला, एच पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह निघून जाईल. रिएक्शन आपण NaNO2 प्लस डायल्यूट HCl रिएक्शनच्या ॲरवर लिहिणारच आहोत, कारण हे नायट्रस ऍसिड हेच देते. 0 to 5 degree Celsius टेम्परेचर रिएक्शन करायची आहे. आपल्याला काय तयार होणार आहे, एन नायट्रोसो डायथिल अमाइन तयार होईल, येलो ऑइली कलर कंपाऊंड आणि प्लस एक H2O. तर इथे काय तयार होणार आहे, हे एन नायट्रोसो डायथिल अमाइन्स असा एक कंपाऊंड तयार होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की हा कंपाऊंड कसा असतो, येलो कलरचा असतो, येलो ऑइली इन्सोल्युबल कंपाऊंड इन वॉटर असा तो तयार होतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्ही सांगसाल हे. आणि तिसरं लिहायचं आहे, इथे लिहायचं आहे बिकॉज ऑफ वन रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम अटॅच टू द नायट्रोजन ॲटम, म्हणून असा कंपाऊंड तयार होतो. सिमिलरली ट्रायथिल अमाइन सोबत जर ही रिएक्शन सांगितली असती तुम्हाला, तर तुम्ही ट्रायथिल अमाइन सोबत जर ही रिएक्शन केली असती तर नॅचरली काय झालं असतं, तुम्ही सपोज हे ट्रायथिल अमाइन घेतला आणि यांची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत केली असती तर नो रिएक्शन्स. पण ऍक्च्युली आपण रिएक्शन नो लिहिल्यापेक्षा इथे प्रॉडक्ट करू आणि सांगू की 0 to 5 degree Celsius हे रिएक्शन होणार आहे. तर C2H5 / 3 NH+ NO2- असा एक सॉल्ट बनल, बट देर इज नो चेंज ऑब्झर्व्ह. आपल्याला कोणताच चेंज ऑब्झर्व झाल्यासारखा दिसणार नाही, अँड हेन्स नो रिएक्शन इज ऑकर. आपण काय म्हणू, नो रिएक्शन ऑकर बिकॉज ऑफ नो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम अटॅच टू द नायट्रोजन. दस बाय युझिंग थ्री रिएक्शन्स वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन इथिल अमाइन्स, डायथिल अमाइन्स अँड ट्रायथिल अमाइन्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. हे झाली तुमची नायट्रस ऍसिड टेस्ट किंवा रिएक्शन्स. नेक्स्ट आपल्याला रिएक्शन्स करायची आहे ती म्हणजेच हन्सबर्ग टेस्ट आहे. त्याआधी मी तुम्हाला याच्या ज्या दुसऱ्या टेस्ट आहे एकच रिएक्शन राहिली आता आपल्याला हन्सबर्ग टेस्ट, त्याआधी आपण लेबॉरेटरी टेस्ट समजून घेऊ. केमिकल रिएक्शन्स मध्ये आपल्या एक लेबॉरेटरी टेस्ट म्हणून आहे, हे आपल्या 10 मिनिटात होऊन जाईल. आता बघा लक्षात ठेवायचं आहे. तर लेबॉरेटरीमध्ये आपण यांची टेस्ट कशी घेत असतो ते सांगणार आहोत तुम्हाला. लेबॉरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स. अमाइनच्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत लेबॉरेटरीज मधल्या, तर एक लिटमस पेपर टेस्ट. तर लिटमस पेपर टेस्ट मध्ये आपण काय करणार आहोत, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स. तर हे बेसिक आहे हे टेस्ट घेणार आहोत. काय बेसिक आहे, तर यांची टेस्ट आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादा प्रायमरी अमाइन्स घेतला, सेकंडरी अमाइनचं ऍक्विअस सोल्युशन घेतलं किंवा टर्शरी अमाइनचं ऍक्विअस सोल्युशन घेतलं आणि या सोल्युशनमध्ये जर आपण ऍक्विअस सोल्युशनमध्ये कोणता लिटमस पेपर टाकला, रेड लिटमस पेपर टाकला, तर तो रेड लिटमस पेपर कशातनी कन्वर्ट होईल, ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होईल. दॅट इंडिकेट दॅट ऑल अमाइन्स आर बेसिक इन नेचर. हे बेसिक इन नेचर आहे. सिमिलरली यांच्या बेसिक नेचरवाल्या रिएक्शन आपण एक टेस्ट नुसारही यांचं बेसिक नेचर आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर बेसिक नेचर ऑफ अमाइन्स इज डिटेक्टेड इन लेबॉरेटरी बाय रिएक्शन विथ ऍक्विअस मिनरल ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड सोबत आपण याची रिएक्शन करू. जसं आपण कोणताही अमाइन्स घ्या, सपोज मी डायथिल अमाइन्स घेतला असता किंवा अल्किल अमाइन्स घेतला असता, प्रायमरी अमाइन्स घेतला असता आणि यांची रिएक्शन HCl ऍक्विअस HCl सोबत जर केली असती
तर नॅचरली ॲसिड बेस झाल्यामुळं काय झालं असतं, न्यूट्रलायझेशन होऊन यांचा सॉल्ट तयार झाला असता. आर NH3 पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह सॉल्ट तयार झाला असता, विच इज वॉटर सोल्युबल, जे वॉटर सोल्युबल राहणार आहे. तसे अमाइन्स हे वॉटर इनसोल्युबल असतात, आहे की नाही. अगेन वेन वी ट्रीटेड द एक्सेस ऑफ NaOH, याला जर आपण एक्सेस ऑफ NaOH सोबत ट्रीटमेंट केली असती तर इनसोल्युबल अमाइन्स आर फॉर्म. पुन्हा ते इनसोल्युबल अमाइन्स काय झाले असते, तयार झाले असते, प्लस NaCl वापस सेपरेट झाला असता, प्लस H2O पुन्हा निघाला असता. तर अशा प्रकारे, तर ही तुमची लॅबोरेटरीमधली टेस्ट आहे जी आपण प्रायमरी अमाइन्स किंवा सेकंडरी अमाइन्स किंवा टर्शरी अमाइन्सची रिएक्शन्स करणार आहोत, आहे की नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. आता बघा, नेक्स्ट रिएक्शन जेव्हा आपण करू हे, तर सेकंडरी अमाइनची जरी केली असती तरी काय झालं असतं, R2NH2 पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असा एक सॉल्ट तयार झाला असता, विच इज वॉटर सोल्युबल, जो वॉटर सोल्युबल राहिला असता. आता या वॉटर सोल्युबल सॉल्टची रिएक्शन आपण एक्सेस ऑफ NaOH सोबत जर केली असती, बघा एक्सेस ऑफ NaOH सोबत जर केली असती, तर देन अगेन हा NaCl निघून गेला असता, H2O निघून गेला असता, आणि देन अगेन इनसोल्युबल अमाइन्स आर फॉर्म, असा तुमचा इनसोल्युबल अमाइन्स तयार झाला असता, प्लस NaCl प्लस H2O. इन दिस वे वी कॅन अंडरगो द टेस्ट ऑफ अमाइन्स. आपण टेस्ट, आपण लॅबोरेटरीमध्ये अशी अमाइनची टेस्ट घेतो. तशीच एक दुसरी टेस्ट आहे, डायझोटायजेशन रिएक्शन्स. आपण ती रिएक्शन ऍक्च्युली पाहिली आता, तर डायझोटायजेशन रिएक्शन्स किंवा ऑरेंज डाय टेस्ट म्हणतात त्याला. आपण लॅबोरेटरीमध्ये घेत असतो प्रॅक्टिकलमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. डायझो म्हणजे नायट्रोजन, दोन नायट्रोजन, डायझोटायजेशन रिएक्शन म्हणतात त्याला, डायझो अझोटायजेशन रिएक्शन्स. किंवा याला दुसरं नाव आहे, कोणती टेस्ट म्हणतात त्याला, ऑरेंज डाय टेस्ट म्हणतात, ऑरेंज डाय टेस्ट. ही सुद्धा टेस्ट कशी आहे, म्हणजे कलर्ड कंपाऊंड तयार होणार आहे. तुम्ही ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स घेसाल, कोणाची रिएक्शन्स आहे, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, नायट्रस ॲसिड म्हणजे याच्यामध्ये एक ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स घेतला आणि 1 to 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केलं. किती ml? 1 to 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केलं याच्यातने. HCl ॲड करा इन द प्रेझेन्स ऑफ NaNO2, आहे की नाही. 1 to 2 ml काय करसाल, HCl ऍड करसाल आणि NaNO2 ऍड करायचं आहे इन कोल्ड कंडिशन, दॅट इज 0 to 5 degree Celsius टेम्परेचरला. तर आताच पाहिलं आपण, याला दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, त्याच्यामुळे हे काय तयार करेल, असा एक बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार करेल. काय तयार करेल, बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार होईल हा वाला, प्लस एक साईड प्रोडक्ट काय निघणार आहे, टॉईस H2O प्लस एक NaCl निघून जाईल. बघा, टॉईस HCl आणि एक सॉरी टॉईस एक NaCl निघून जाईल, एक H2O, असा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार होईल. यामध्ये आता आपण हे जे बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आहे हे कशात टाकू, आता एक बीटा नॅप्थॉलचं सोल्युशन घेऊ, एका टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन भरून घेऊ आपण. कशाचं? बीटा नॅप्थॉलचं. बीटा नॅप्थॉल फिनॉल सारखा असतो असा, याला म्हणत असते बीटा नॅप्थॉल. आपल्याला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. असं एक बीटा नॅप्थॉल असते अल्कोहोल, त्यांच्यामध्ये इन NaOH मध्ये त्याचं सोल्युशन बनवायचं आणि यामध्ये हा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट ऍड करायचा. वी गेट अ ऑरेंज रेड कलर, आपल्याला काय भेटते, एकदम असा सुंदर असा ऑरेंज रेड कलरची डाय भेटते, म्हणजे कलर्ड कंपाऊंड तयार होते. डाय, डाय म्हणजे कलर्ड कंपाऊंड तयार करण्यासाठी याचा वापर होत असतो. तर दिस इज द टेस्ट गिवन बाय द ॲरोमॅटिक अमाइन्स, नॉट गिवन बाय ॲलिफॅटिक अमाइन्स. बस आता एक रिएक्शन्स राहिली याची, हन्सबर्ग टेस्ट.